सध्या राज्यात सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कुत्र्याच्या भांडणाचे उदाहरण दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नांदेडमध्ये आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडीची प्रतिक्रिया दिली. केंद्र आणि राज्य सरकार आपले अपयश लपवण्यासाठी हा सर्व प्रकार करत असल्याचे शेट्टी म्हणाले. ही टीका करताना राजू शेट्टी यांनी नेमकं एक उदाहरण दिलं. एकादशीला लाखो भाविक पंढरपूरला यात्रेला जमलेले असतात आणि पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर हे भाविक गावाकडून आणलेल्या बाकऱ्या खाण्यासाठी म्हणून चंद्रबागेच्या वाळूमध्ये बसलेले असतात. रिंगण करून वर्तुळ करून मध्ये बाकऱ्या असतात आणि तिथं मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांना त्या बाकऱ्यांच्यावर पडशा पाडायचा असतो, ताव मारायचा असतो. परंतु वारकरी असल्यामुळं त्यांना त्या बाकऱ्या मिळत नाहीत आणि म्हणून मग ते कुत्री कटकारस्थान करतात. त्यांच्यामध्ये दोन गट पडतात, एकमेकावर हल्ले करायला लागतात आणि भुंकून भुंकून कालवा करायला लागतात. भोळ्या बाबड्या वारकऱ्यांना वाटतं की कुत्री भांडणाला त्यांचं भांडण सोडवायला पाहिजे, म्हणून ते रिंगण तोडतात आणि कुत्र्याचं भांडण सोडवायला जातात आणि कुत्री सारी भाकरी पळवून घेऊन जातात. अशीच अवस्था आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. आता ज्यानं त्यानं त्याचा अर्थ काढावा या वादात मला पडायचं नाही आहे, कारण मला शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायचे आहेत.